अजय उठ, अजय अजय उठ, आवरा रे लवकर, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. आणि त्या हिरो सिद्धेशला पण उठव. काय माणसं आहेत, यांना माझा वाढदिवस पण लक्षात नाही. ए सिद्धे उठ. थांब यार, झोपू दे ना 5 मिनिटं. काय 5 मिनिटं यार, ही प्रिया कुठे आहे? ए प्रिया उठव याला. हा झोपा काढतोय आणि ती योगा करते. कसं जुळलं या दोघांचं कुणास ठाऊ. ए आम्ही घेतो आज जुळून. आम्ही नाही, मी. चला मी निघते, बाय. सी दुरक लवकर, ऑफिसला जायला उशीर होतोय मला. नाश्ता रेडी आहे सीत. हो ग आलो. ओ वाव. गाईज ऐका, आज विनीताचा वाढदिवस आहे, सो आपण प्लीज लवकर घरी येऊयात आणि घर सावरूयात. हा हो. आणि बाय द वे, तू आठवणीने केक आण. ओके. हो ग बाई. तो आठवणीने केक. हे बाबा तुला रिमाइंडर देतो, पण नक्की केक आणा, फोन करीन मी तुला. हो रे. गाईज ऐका ना, माझी मैत्रीण आली तर चालेल ना सिद्ध? मला चालेल, त्याला विचार. मला काही प्रॉब्लेम नाही, घेऊन ये. मी एकांकिका पण केल्या आहेत. ओठांपेक्षा लिपस्टिक जड. थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे. रात्र थोडी डास फार. मी प्रेमात तू भ्रमात. आला पनवतीचा फोन. काय चांगलं करायचं म्हटलं तर याचं असंच असतं. बोल ना भाई. हॅलो सिद्धेश. हा बोल. केक आणतोयस ना? हो आणतो ना. नक्की. हो रे बाबा. भाई विसरू नको. हो हो नक्की. ओके ब्रो, आय एम कमिंग. चल चल, बाय बाय. अगं तू होय, कशी आहेस? मस्त. ये आत. गाईज मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझी मैत्रीण येणार आहे. ही माझी मैत्रीण कांचन. नाइस टू मीट यू. नाइस टू मीट यू. हाय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर विनीता. हॅपी बर्थडे टू यू. बाय द वे कांचन, तू काय करतेस? ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, काही दिवसांसाठी मुंबईला आली आहे. ऍक्च्युली मला रेंटने घर हवंय, इथे फक्त काही दिवसांसाठीच. माझं काम झालं की मी परत घरी जाईन. बाय द वे मला प्रियाने सांगितलं तुम्ही सगळे सोबत राहतात. मग आता सध्या कुठे राहतेस तू? सध्या हॉटेलमध्ये. मग तू एक काम का नाही करत? तू सुद्धा इथे येऊन राहा ना, काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. कशी वाटली आयडिया? ग्रेट आयडिया. हो आणि आम्हाला पण आवडेल. ये हा राहायला. हो मग मी येते उद्यापासनं. ओके गाईज, बाय. खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. एवढ्या रात्री तू एकटी कशी जाणार? पायाने. ए नाही आ, चल मी येतो तुला सोडायला. ठीक आहे जा, पण लवकर ये. हो ओके गाईज, येते मी. चल बाय. बाय. सांभाळून जा ग आणि पोहोचल्यावर मला आठवणीने मेसेज कर. हो. तू कधीपासून आहेस इथे? मला झाली 5 वर्ष. अच्छा ओके. उद्या रेडी रहा, मी पिक करायला येईन तुला. हो. ऑटो. आला मजनू. काय रे, मी म्हंटल कधी भाजी आणायला चल तर आला नाहीस आणि कांचनला सोडायला बरा गेलास. मग एकटी कशी जाणार ती बिचारी? एकटी बिचारी? ते काही नाही, ती उद्या येणार आहे ना आपल्याकडे राहायला. मी जाणार आहे तिला आणायला. आवरा रे लवकर. प्रिया, अगं चहा कुठे आहे? हे धर. तुला माहितीये ना आज कांचन येणार आहे, मी तिला हॉटेलमधून आणायला चाललोय. सावकाश, गरम आहे. निघतो मी. अरे बिस्किट तर खा. नकोय मला. हो बाय बैला विनीता.
ये ना कांचन, आपलंच सगळं. हां अगं, म्हणजे ये ना. अरे ये ना कांचन, बस. काय मग कांचन, कसं काय? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. थँक्यू अजय. हो थँक्यू अजय. अरे तसं नाही, म्हणजे थँक्स टू ऑल. तुम्ही सगळ्यांनी खूप केलंय माझ्यासाठी आणि अजून करत पण आहात. करणारच, आता या घरातच राहायचंय तुला आयुष्यभर. अगं म्हणजे तसं नाही, मस्करी करतायत ते. गब्बस ग विनीता. काय कसला विचार करतोयस? चांगली मुलगी आहे ती. कोण? तीच जिचा तू विचार करतोयस. तुला कसं कळलं? तुझ्या डोळ्यात दिसत होतं साल्या, तुला मी आता ओळखतो. कुछ कुछ होतंय यार. पण ऐक ना सीड, तुला एक विचारू का रे? अजिबात नको, मला उद्या ऑडिशनला जायचंय. गुड नाईट. आज माझ्या मनातली गोष्ट हिला कळायलाच हवी. कांचन, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बॉसचा फोन आहे. एक्सक्यूज मी. कसली मीटिंग चालली आहे? काही नाही. बर, मी झोपते कारण माझी मीटिंग आहे सकाळी. गुड नाईट. गुड नाईट. कसा दिसतोय मी? अय्या इकडे ये, इकडे ये बस. खूप छान दिसतोयस, नजर नको हा लागायला. अजय, आज तुला बघून ना ती तुझ्याशी लग्नच करेल. नाही हा, मला नाही वाटत. नाही वाटत? ए मग नको करू का मी तिला प्रपोज? मस्करी करते रे. ओके पुरे झाले डिस्कशन. तुला प्रपोज करायचंय ना तिला, संध्याकाळी आपण कॅफेवर भेटतोय. काय हे किती उशीर? एक सेकंद. हॅलो,
अजय कुठे आहेस तू? मी इथे कॅफेटेरियाच्या बाहेरच आहे. मी पण इथेच आहे. आली आलीस तू? हो आलेच. हे ती आली लपा. ऑल द बेस्ट. हा बोल. अरे देवा, ही आज इतकी सुंदर दिसते. माझ्या नेहमीला प्रपोज करणं शक्य होईल का? आज काही झालं तरी मी हिला विचारणार. मी नक्की हिला प्रपोज करणार. ही फक्त माझी आहे. अजूनही मी माझ्या भावना तिला का व्यक्त नाही करू शकलो, पण आज मी व्यक्त होणार. ती येते आज. अरे आलीस तू? कांचन, आज खरंच मला तुझ्याशी एक बोलायचंय. घरात एकुलता एक होतो ग मी, आई बाबांचा लाडका. आई बाबांनी खूप लाडात वाढवलं ग मला. अगदी सुखात होतो, पण आमच्या सुखालाही नजर लागली आणि तो काळा दिवस उजाडला. बाबांना हृदयविकाराचा झटका आला. मी खूप घाबरलो. मला काहीच कळत नव्हतं. मी फक्त बाबांना माझ्या मांडीवर घेऊन बसलो होतो आणि बाबा कायमसेच निघून गेले. बाबांना आयुष्यभर साथ देणारी माझी आई इथे तरी साथ कशी सोडणार होती? काही दिवसात आई सुद्धा मला सोडून गेली. मी एकटा पडलो. एकटेपणावर मात करण्यासाठी या इथे मुंबईला आलो. नोकरी केली. जीवाभावाचे मित्र मिळाले. मी खरंच सांगतो कांचन, माझ्या मित्रांनी मला कधीच एकटेपणाचा भास होऊ दिला नाही. पण हे मित्र तरी किती दिवस सोबत राहणार होते. नंतर शेवटी मी एकटाच पडणार होतो. आणि इतक्यात तू माझ्या आयुष्यात आलीस. कांचन, तुझ्या डोळ्यात मला माझे आई बाबा दिसतात ग. मला सतत असं वाटतं की ते माझ्या सोबत आहेत. ते नसल्याचा कधी भासच झाला नाही कांचन. खरं तर पहिल्यांदाच मी तुझ्या प्रेमात पडलो ग, पण व्यक्त करायची हिंमतच होत नव्हती. पण आज व्यक्त करणार. कांचन, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कांचन, मला तुझी साथ हवी आहे. कांचन, मी तुला वचन देतो की मी तुझ्यावर खरंच प्रेम करेन. मी तुला कधीच सोडून जाणार नाही. पण मलाही तू वचन द्यायचं सा. तुम्हाला कधी सोडून नाही जायचं. कधीच सोडून नाही जायचं. आयुष्यभर सोबत राहायच. माझं तुझ्यावर प्रेम आहे कांचन. आय लव्ह यू कांचन. अजय, अरे आलात तुम्ही? कांचन मला हो म्हणालीये. मी आत्ताच कांचनला विचारले. मी कांचनशी लग्न करतोय सिद्धेश. विनीता, मी कांचनशी लग्न करतोय. एका परिमळाप्रमाणे माझ्या आयुष्यात तू आलीस आणि इतके जवळ येऊन सुद्धा हवेत कुठे विरून गेलीस. सारे पुन्हा का हरवून गेले पाहता तुझे हात सुटले या हातातुनी. हे बंद तुटले क्षणात या दुरावे कुठले.
सांगे मचला आहे ती अजून आहे ती अजून आहे ती अजून.